पाणी पिऊया, पाणी पिल्यानंतर व्हिडिओ बनवू. हे पाहिजे टेस्ट किती स्क्रू पडले आहे, भरपूर स्क्रू आहे. तर हे याला माहीत नाही मला, हे वायर आहे. ॲल्युमिनियम वायर जनरली वापरतात लाईन फिटिंगमध्ये. तर हे त्यांचे डबे, डबे झाले जेवण त्यांचं. तर पाणी आहे कायच्यात, हे पाणी आहे पाणी. तर आपण सावलीच्या झाडात व्हिडिओ शूट करत आहे. सध्या सपोर्ट सिस्टमचं काम चालू आहे. जे डी पी असते त्याला सपोर्ट, दोन सपोर्ट असतात, एक ह्या साईडला आणि एक ह्या साईडला, दोन साईडला असतात, उजव्या डाव्या. आणि समोर जे हे खांब्यावरती जी व्ही शेप क्लॅनचं काम चालू आहे, आणि त्याच्यानंतर त्यांना इन्सुलेटर इन्स्टॉल करणं आहे. तर चला आता आपण सगळ्यात शेवटच्या खांब्यावर जाऊया हे काम पाहिल्यानंतर. इथं सध्या काम चालू आहे सपोर्ट सिस्टमचं. आता अवघ्या 1-2 तासात ट्रान्सफॉर्मर येणार आहे. बाकीचं सामान ह्या जे ह्या ट्रॉलीमध्ये आहे. आता ट्रबल होते थोडं उन्हामुळे, बोलताना अडचण येते थोडी थोडी. आणि हे पहा, हे जे क्लॅन आहे इथं ठेवलेली आहे. आणि सध्या सावली जी हे बेड्याची ती मागे गेली आहे, त्यामुळे आपण इन्सुलेटर पहा, हे 3 इन्सुलेटर आहे, 1-2-3. आणि आपण ह्या ट्रॉलीमध्ये पाहत असता टाली सामान दाखवतो मी. हे पहा, याच्यात स्क्रूड्रायव्हर आणि बरेचसे रॉड आहे. हे रॉड हे अर्थिंगचे रॉड आहे, तुम्हाला दिसतात नाही समोरसमोरचे. आणि इथं काहीतरी, हे पहा, इथं वायर पण आहे. बरेचशा ठिकाणी क्लॅम आहे. हे कंपनी सामान असते, ही कंपनीचं जे जे उरलं आहे ते रिटर्न जाते कंपनी, जी विद्युत कंपनी असती कन्स्ट्रक्शनची, डी पी इन्स्टॉल करायसाठी जी कंपनीचं साहित्य असतं ते ठेकेदाराकडं आलेलं असतं. तर आजच्या कामाचे ठेकेदार आहे आपले, हे पहा तुम्ही पाहू शकता, समाधान भाऊ चांदुरे. त्यांनी आता सध्या सपोर्ट सिस्टमचं काम चालू आहे त्यांचं. तर चला त्यांच्याकडे पाहूया एक नजर. हाय अलीकडं सपोर्ट सिस्टम आधार, तो पलीकडं काम चालू आहे. हे पहा 1X. तर हे वायरचा गठ्ठा, वायरचा गठ्ठा हा ॲल्युमिनियम वायर आहे पूर्ण. हे डी पी, याच्यात क्लॅम आणि इन्सुलेटर लावले आहे वरती इन्सुलेट. तर ही काय, ही चप्पल आहे चढण्यासाठी. चला त्यांच्याकडे जाऊया. तर तुम्हाला दिसतात चालता चालता खेरीज, तुम्हाला हे जे वायर दिसत आहे हे पडलेले आहे. या जे पोल आहे त्यांच्यावरून खाली दिसतात तुम्हाला. ही आहे डी पीचं काम आपलं. इकडून पाहू शकता तुम्ही, ट्रॅक्टर पण आहे आपल्या शेतात. तर चला वळूया त्यांच्याकडे. त्यांच्याकडून आपण भरपूर कंटेंट काढूया, कारण ते देत नाही आपले जे ठेकेदार आहे ते व्यस्त आहे सध्या, त्यामुळे त्यांच्याकडून कंटेंट नंतर काढूया. इथं सध्या तार लोंबलेली आहे खाली. चला आता कंटेंट काढू थोडं. जाऊ द्या, काम झाल्यावर आलो आपण. आता डायरेक्ट आता वायरिंग घेणे, डायरेक्ट वायरिंग घेणे. तर हे आपले मोरे सर आणि हे आपले शेरू सर, आमचे प्रिय ठेकेदार साहेब आता येत आहे. समाधान भाऊ लाडगे. बर बर. आता काय करायचं? स्टे ग्राउंड फिटिंग. सध्या आता जो वायर आहे तान त्याला कट करायचा आहे. एका मिनटात कट होत आहे. तर सध्या बाजूला होऊ आपण. येत कसं नाही, येत आहे ते हळूहळू. आपले ठेकेदार साहेब तानाची बाइंडिंग करत आहे. तर ठेकेदार साहेब तुम्हाला काय वाटतंय, तान किती दिवस टिकन तुमच्या आजचा? 2-3 वर्ष. 2-3 वर्ष एवढीच गॅरंटी ठेकेदार साहेब तुमची. हा हॅलो, क्वालिटी धावा 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 क्वालिटी. बरं, आता सध्या बाइंडिंगचं काम चालू आहे. आपले जे ठेकेदार आहे चांदुरे साहेब, समाधान चांदुरे साहेब, त्यांनी आता सध्या वाउंडिंग चालू आहे. वाइंडिंग म्हणजे गुंडाळणे, बाइंडिंग वाउंड करणे म्हणजे गुंडाळणे. तर चला, आपण आज मराठी व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे. हां ठेकेदार साहेब, तुमची कोणती कन्सर्न होती मोबाईलबद्दल? काय कन्सर्न होती तुमची, अडचण काय होती, समस्या काय होती तुमची? ते नाव चेंज झालं. कशाचं? तुमच्या आय डीचं का? हां हां. म्हणजे मागचं सरनेम झालतं का तुमचं नाव झालतं? सरनेम का? बरं बरं. चांदुरे सरांचं आपण ते सरनेम ठीक करून देऊया. आता हे जे बाइंडिंग झाल्यानंतर त्यांनी चांगल्या, हे स्थिर झालं आहे ना चांदुरे सर? बरं बरं बरं. झाल्यानंतर ठेकेदार साहेब स्वतः काम करत आहे. त्यांनी आता जी रेती नाही, जी माती ती ओढत आहे कामानंतर.
आता इथलं काम संपन्न झालं, आपल्याला हे पण घेऊन जायचं आहे दोऱ्याचं, याला काय म्हणतात ठेकेदार साहेब? ट्रप दोरी. ट्रप दोरी, तर याला ट्रप दोरी म्हणतात, ती आपल्याला घेऊन जायची आहे. आता जे फावडं आहे त्यानुसार ट्रप दोरी आपले ठेकेदार साहेबच उचलणार आहे. आणि चला वळूया कामाकडे. हे आपलं काम आता का आता भेटू आपण बेड्याखाली गेल्यावर ठेकेदार साहेबाचे. आता एक ट्रप दोरी आहे आणि एक फावडा आहे.